ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. बातमी बीड मधून आहे. बीड मध्ये धनगर समाजाचा इशारा मेळावा आयोजित करण्यात आलाय. मेळाव्याच्या स्टेजच्या बॅनरवर मंत्री तानाजी सावंतांचा फोटो लावण्यात आलाय. तानाजी सावंतांच्या फोटोवर दोन गटात वाद झाला. पोलिसांनी मात्र या सगळ्यात मध्यस्थी केली आणि बॅनर काढल्यानंतर हा वाद आता निवळलेला आहे. समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, तात्काळ अंमलबजावणी करावी यासाठी बीडमध्ये आज धनगर समाजाचा जो आहे इशारा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. बीडच्या छत्रपती संभाजीराजे क्रीडांगणावरती हा जो मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. आणि बाजूला बघू शकतो आपण, एक हा मोठा एक स्टेज आहे. स्टेजच्याच बाजूला जर पाहिलं तर मंत्री तानाजी सावंत यांचा फोटो लावण्यात आलेला आहे. आणि त्याच्यावरती वर लिहिण्यात आलेलं आहे की धनगर आरक्षणाच्या चळवळीतील आधारस्तंभ, अशा पद्धतीचा आशय लिहिण्यात आला आहे. आणि त्याखाली सावंत जे आहेत त्यांचा फोटो लावण्यात आला आहे. हा जर बाजूला जर बेट बघितला तर इथला जो बॅनर आहे तो त्यांनी काढलेला आहे. कारण काही जे कार्यकर्ते आहेत भूम मतदारसंघातले आहेत, उस्मानाबाद जिल्ह्यातून आलेले आहेत आणि इथं त्यांनी वाद घालायला सुरुवात केली. त्यानंतर वाद चिघळू नये यासाठी आयोजकांनी जे आहे ते बॅनर आता खाली उतरवलेला आहे. पहिला बॅनर जो आहे त्यांनी खाली उतरवला आहे, तर दुसरा बॅनर जो आहे ते आता काढताना आपल्याला पाहायला मिळतात. आता थोड्याच वेळा सभेला सुरुवात होईल आणि आता या इशारा सभेकडे जे आहे ते आता सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. कॅमेरा पर्सन अक्षर सह मी महेंद्र कुमार मुदोळकर, TV9 मराठी, बीड.